कृषी वार्ता चॅनलमध्ये आज पुन्हा आपले ते स्वागत आहे। आज आपण इथे घोड्याविषयी ही खास मुलाखत आपल्यासाठी घेऊन आलेलो आहोत। हौशीला मोल नसतं हे काही खोटं नाही आणि शेतकरीच कुटुंबातील हे आपण एक आपले मित्र आहेत। त्यांनी आपली हौस इथे पूर्ण करण्याकरता एक घोडा प्रथम इथे घेतला होता आणि आज लाखो कोटी रुपये या घोड्यापासून त्यांनी येथे कमवलेले आहेत। तर असाच हा शेतीला जोडधंदा म्हणून, जोडधंदा नाही तर हा त्यांचा मूळ धंदा येथे होऊन बसलेला आहे। आपली हाऊस पूर्ण करण्याकरता त्यांनी घोड्याचा व्यवसाय येथे सुरू केला होता, परंतु पुढे कल्पना सुचून त्यांनी यामध्ये भरभराट करून पुढे त्याचा व्यवसायामध्ये रूपांतर केला। तर त्यांची पूर्ण यशोगाथा आपण इथे पाहणार आहोत। हा चोकर भुस्सा आहे, हा घोड्या अतिशय आवडीचा आहे। नंतर हरभरा भिजून डाळ वगैरे असं घोड्याला खाद्य लागतं। ही फक्त घोडी नसून त्यांचा मुलाप्रमाणे ते सांभाळ करतात। त्यांचा खुराक, त्यांची पूर्ण तब्येतीची देखभाल ते येथे त्यांच्या मुलाप्रमाणे करतात। आपण मित्रांनो ही घोड्याची मुलाखत सकाळी सकाळी घेतली असल्यामुळे घोडे फ्रेश करण्याचं येथे त्यांचं राहून गेलेलं होतं, परंतु आपण येथे त्यांची मुलाखत येथे ही घेतलेली होती। तर फ्रेश केल्यानंतर मित्रांनो काय पाहावं असं त्यांचं रूप येथे घोड्याचं आपल्याला दिसून येतं। तर खूप अशी मौल्यवान मित्रांनो ही घोडी आहेत। हा त्यांचा सुरुवातीचा श्याम घोडा, हा मित्रांनो खूप असा गुणी घोडा आहे आणि सुरुवातीला त्यांनी हा घेतला होता। या घोड्यापासून त्यांनी सुरुवात केली आहे। सुरुवातीला एक घोडा होता, त्यानंतर त्यांनी दोन घोडे येथे ट्रेन करून बाहेर विकलेले आहेत आणि त्यानंतर अजून दोन पिल्ले सध्या त्यांच्याकडे आहेत, ही पण त्यांनी येथे ट्रेन केलेली आहे आणि आज हा व्यवसाय त्यांनी सुरू केलेला आहे। लग्न समारंभ असतील, इतर कशाच्या पण ऑर्डरी असतील ते येथे घेतात। आपण व्हिडिओमध्ये त्यांचा संपर्क नंबर येथे देणारच आहोत आणि पुढे आपण घोड्याचे मालक त्यांची पूर्ण यशोगाथा येथे आपल्यासाठी देणार आहोत। तर चला त्यांची यशोगाथा ऐकूयात। कृषी वार्ता चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आपले इथे पुन्हा स्वागत आहे। आजचा व्हिडिओ मित्रांनो आपण इथे हे अश्व जे घोडे आहेत त्यांच्याविषयी आपण खास घेऊन आलेलो आहोत। तर यांचं वैशिष्ट्य मित्रांनो हे फक्त घोडे नाहीत तर नाचकाम करणारे मित्रांनो हे घोडे आहेत। तर त्यांचे मालक श्री उत्तमराव पटारे हे नेवासा तालुक्यामधील छोटंसं धामुरी असं गाव आहे त्यामधील हे प्रगतशील शेतकरी आहेत। त्यांनी एक त्यांचा शौक पूर्ण करण्यासाठी खूप असं कष्टाचं काम मित्रांनो त्यांनी येथे सक्सेस करून दाखवलेलं आहे आणि ते लग्न समारंभाच्या पण येथे ऑर्डरी करतात। तर आपण त्यांची पूर्ण यशोगाथा, त्यांनी हे घोडे कसे घेतले तर ते आपल्याला येथे सांगणार आहेत आणि त्यांचा पूर्ण येथे त्यांचा जो शौक आहे तो कसा पूर्ण केला त्यांची यशोगाथा आपण यांची पूर्ण घेणार आहोत। तर त्यांची ओळख पहिलं आपण इथे करून घेणार आहोत। हा श्याम घोडा सुरुवातीचा, हा मी आदत दोनदा असा बच्चा घेतला होता तर यांना मी याला शिकवलं, लोक म्हणायचे बा घोड्यापासून काय उत्पन्न असं। माझा छंद आहे हा जगात नंबरला घोडा आहे, म्हणजे चांगलं नाचकारण उत्कृष्ट सत्कार करतो, सगळं हार नारळ सगळं टोटल काम करतो हा घोडा। हा माझा आवडीचा श्याम घोडा जगात प्रसिद्ध आहे। हा श्याम घोडा आहे ना माझं खूप कल्याणबाज घोडा आहे। हा घोड्यावर आहे ना सुरुवातीचा काळ माझा असा होता का बा घोडासुद्धा खरेदी करायची ऐपत नव्हती। आज माझ्याकडे तीन तीन चार चार घोडे झाले, हे खूप शुभ आहे। देवमन घोडा म्हणते याला पचकल्याण। तर मित्रांनो या श्याम घोड्यांनी अनेक पुरस्कार पण येथे प्राप्त केलेले आहेत। तर कोणते कोणते पुरस्कार त्यांनी प्राप्त केलेले आहेत ते आता स्वतः येथे सांगणार आहेत। औरंगाबाद हर्सुल जन्मदेवी दोन नंबर पहिला क्रमांक व दुसरा क्रमांक पटकावला। खूबसुरतीमध्ये बी सारंगखेडमध्ये बी एक पण घोडा गेला माझा, शिवाय संगमनेरमध्ये बी दुसऱ्या क्रमांकावर नंबर पटकावला। म्हणजे मित्रांनो खूप असा गुणी हा श्याम घोडा मित्रांनो त्यांचा आहे आणि सुरुवातीला त्यांचा हा घोडा त्यांनी पहिल्यांदा प्रथम हा घेतलेला आहे। तर त्याच्यानंतर आणखीन तो आपण दोन घोडे त्यांच्याकडे अजून आहेत ते पण आपण पाहूयात। हा राजा घोडा,
हा फलटांमधून एक जोड घेतलेली मी दोन घोड्यांची आम्ही उत्कृष्ट काम करतो. तब्येतीनं खराब होता, आत्ता नेटकीच घेतले 2-3 महिने झालेत, पण तब्येतीनं काम उत्कृष्ट आहे याचं, एकदम खूबसुरती आणि नाचकाम बी खूप मस्त आहे. मस्त काम करतो आणि ओरत वगैरे सगळं काम रेडी करतो. हे आता नवीन घेतले, अंगावरती खराब होते, आता त्यांना चांगले झाले व्यवस्थित. हा माझा, याचं नाव देवा. हा दोन दात बच्चा आहे, हा दोन दात बच्चा आहे, खूप सुरती, तब्येतनं खराब होते, आता बरे झाले. हे 2 महिन्यापूर्वी 2.5 महिन्यापूर्वी मी आणले. माझ्याकडं अजून एक 2 घोडे होते, ते विकले गेले. आता हे 3 घोडे माझ्याकडं आहे, चांगल्या प्रकारचे आहे. तर मित्रांनो, आपले जे लग्न समारंभ असतात त्यामध्ये हेअर ऑर्डर घेण्याचे पण मित्रांनो इथे काम करतात, तर त्यांचा नंबर आपण इथे खाली व्हिडिओच्या खाली देणार आहोत. आणि काही आपले मित्रांनो काही शौकीन जर आपले मित्र असतील तर त्यांना फोन करून ऑर्डरी पण आपण इथे त्यांच्या घेऊ शकता. तर आशा आहे की या व्हिडिओमधून मित्रांनो आपल्याला इथे उपयुक्त अशी माहिती आपण इथे दिलेली आहे. तर व्हिडिओला इथे लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबणार आहोत. तर धन्यवाद.